नॉन कॉर्डेट च्या विषयी आपण माहिती बघितलेली होती. आता जी आपण माहिती घेणार आहोत ती कॉर्डेटा या ग्रुप विषयी माहिती घेणार आहोत. आता फायलम कॉर्डेटा हा 11 नंबरचा फायलम आहे. फायलम कॉर्डेटा मध्ये काय काय येतं ते आपण या ठिकाणी बघूया. फर्स्ट आपण त्याचे जनरल कॅरेक्टर जे आहेत फायलम कॉर्डेटाचे ते आपण स्टडी करूया. पहिले जे कॅरेक्टर आहे द कॉर्डेटा आर कॅरेक्टराइज्ड बाय प्रेझेन्स ऑफ कार्टिलेजिनस नोटोकॉर्ड. म्हणजेच काय प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. कॉर्डेट्स ना नोटोकॉर्ड हा एम्ब्रियोनिक लाईफ मध्ये काय ना असतोच त्यांनाच कॉर्डेट म्हटलं जातं. प्रेझेन्स ऑफ कार्टिलेजिनस नोटोकॉर्ड. दुसरे कॅरेक्टर आहे प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट्स इन द फॅरिंजियल नेक रिजन. नेक रिजन मध्ये फॅरिंजियल गिल स्लिट्स त्यांना असतात. तिसरे कॅरेक्टर आहे प्रेझेन्स ऑफ हॅलो डॉर्सल नर्व कॉर्ड रनिंग थ्रू आउट द लेंथ ऑफ द बॉडी अँड व्हेंट्रल हार्ट. हार्ट त्यांच्या व्हेंट्रल साईडला असतं. त्याचबरोबर त्यांना एक डॉर्सल नर्व कॉर्ड असतो. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड. नर्व कॉर्ड इज मेड अप ऑफ द नर्वस टिश्यू अँड नोटोकॉर्ड इज कार्टिलेजिनस. फायलम कॉर्डेटा इज डिवाइडेड इन टू थ्री सब फायलम्स. द फर्स्ट सब फायलम इज युरोकॉर्डेटा. युरो मीनिंग टेल. द कॉर्डेट इज प्रेझेंट द टेल रिजन हेन्स इट इज कॉल्ड एज द युरोकॉर्डेटा. काही ॲनिमल मध्ये कॉर्डेट जे आहे ते टेल रिजन मध्ये असतं म्हणून त्यांना युरोकॉर्डेटा म्हटलं जातं. युरो म्हणजे टेल अँड कॉर्डेटा मीन्स ए रॉड लाईक बोन प्रेझेंट इन द बॉडी. दिस इज कॉल्ड एज द कॉर्ड कॉर्डेटा. त्यानंतरचं जे आहे ते सेफॅलो कॉर्डेटा. सेफॅलस मीन्स हेड. द कॉर्डेट इज प्रेझेंट ओनली हेड रिजन हेन्स इट इज कॉल्ड एज द सेफॅलो कॉर्डेटा. तिसरं आहे तिसरा सब फायलम आहे व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटा मीन्स द नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. द नोटोकॉर्ड इज अ कार्टिलेजिनस अ सिंगल बोन. दिस बोन इज कन्वर्टेड इन टू व्हर्टिब्रल कॉलम अँड व्हर्टिब्रल कॉलम इज मेड अप ऑफ ए चेन ऑफ बोन्स. दिस बोन्स आर कॉल्ड एज द व्हर्टिब्रे. युरोकॉर्डेटा अँड सेफॅलोकॉर्डेटा कलेक्टिवली कॉल्ड एज प्रोटोकॉर्डेट्स. प्रोटो मीन्स द फर्स्ट कॉर्डेट्स. प्रोटोस मीन्स द फर्स्ट कॉर्डेट म्हणजे इट इज कॉल्ड एज द प्रोटो कॉर्डेटा. आता आपण चार्ट एक समजावून घेऊया ज्याच्यामध्ये फायलम कॉर्डेटाचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेलं आहे ते या ठिकाणी होईल. फायलम कॉर्डेटा इज डिवायडेड इन टू टू डिव्हिजन्स प्रोटोकॉर्डेट्स अँड व्हर्टिब्रेट्स. इज आर ऑल्सो कॉल्ड एज द सब फायलम. सब फायलम पण म्हटलं जातं या ठिकाणी सब फायलम. पहिलं जे आहे ते प्रोटोकॉर्डेटा. त्याच्यामध्ये एकच ग्रुप येतो तो म्हणजेच क्रॅनिएटा. अक्रॅनिएटा. अक्रॅनिएटा अ मीन्स नॉट क्रॅनियॉन मीन्स हेड रिजन. एटा मीन्स बेरिंग. द ॲनिमल्स आर विदाउट हेड. दीज ॲनिमल्स हॅव नो डिस्टिंक्ट हेड. दीज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज अक्रॅनिएटा. क्रॅनियॉन मीन्स क्रॅनियल कॅव्हिटी ब्रेन बॉक्स. ते त्यांच्या ॲनिमलमध्ये नसतं म्हणून त्यांना अक्रॅनिएटा असं म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे एम्पिओक्सस बेलॅनोग्लासस ॲसिडियन्स. दुसरा जो फायलम आहे सब फायलम तो आहे व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटामध्ये काय होतं तर सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे काय नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. नोटोकॉर्ड हा व्हर्टिब्रल कॉलम मध्ये त्याचं कन्वर्शन झालेलं असतं. त्याचे दोन डिव्हिजन्स तयार केलेले आहेत. एक आहे अज्ञाथा आणि दुसरे आहे ज्ञातोस्ट्रोमाटा. अ मीन्स नॉट. ज्ञाथा मीन्स जॉज. ज्या ॲनिमलना खरे जॉज नसतात असे ॲनिमलचा एक ग्रुप केलेला आहे त्यांना अज्ञाथा असं म्हटलं जातं. आणि काही ॲनिमलमध्ये ट्रू जॉज असतात त्यांनाचा एक ग्रुप केलेला आहे त्यांना ज्ञाथोस्ट्रोमाटा असं म्हटलं जातं. अज्ञाथा ह्याच्यामध्ये एक क्लास येतो सायक्लोस्टोमाटा. सायक्लोस मीन्स सर्क्युलर. स्टोमाटा मीनिंग माउथ. सर्क्युलर माउथ असणाऱ्या ॲनिमल्स. दिस इट इन्क्लूड्स फॉर एक्झाम्पल लॅम्प्रे किंवा पेट्रोमायझॉन. पेट्रोमायझॉन एक फिश लाईक ॲनिमल आहे. त्याचं जे माउथ असतं ते फनेल शेपड असतं सर्क्युलर असतं म्हणून त्याला ह्या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. आणखी एक येतो तो मिक्सिन. ज्ञाथोस्टोमाटा. ज्ञाथोस मीन्स ट्रू जॉज अँड स्टोमाटा मीनिंग माउथ. द माउथ इज बाउंडेड बाय ट्रू जॉज विच इज द अप्पर जॉ अँड लोअर जॉ. ज्ञाथोस्टोमाटा अगेन डिवायडेड इन टू टू सुपर क्लासेस. ज्ञाथोस्टोमाटाचं दोन सुपर क्लासेस मध्ये विभाजन केलेलं आहे. एक सुपर क्लास आहे पायसिस आणि दुसरा आहे टेट्रापोडा. पायसिस इन्क्लूड्स ऑल फिश ऑल ॲक्वॅटिक ॲनिमल्स स्ट्रीमलाईन बॉडी अँड दीज आर द फिशेस. फिशेस जे आहेत ते सगळे पायसिसमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे फिश प्रामुख्याने दिसतात. एक आहे कॉन्ड्रिक्टस अँड दुसरं आहे ऑस्टिक्टस. हे जे ग्रुप पडलेले आहेत हे दोन ग्रुप त्यांच्या एंडोस्केलेटन वरून पडलेले आहेत. Some fishes, the endoskeleton is made up of cartilage.
कार्टिलेजिनस एंडोस्केलेटन असेल तर त्याला कॉन्ड्रिक्टस असं म्हटलं जातं, किंवा त्यांना कार्टिलेजिनस फिश म्हटलं जातं. त्याच्यामध्ये शार्क सगळे येतात. आणि ऑस्टिक्टस जे आहे ते ऑस्टिक्टस द एंडोस्केलेटन इज बोनी, द एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ द बोन्स. त्यांना काय म्हटलं जातं तर ऑस्टिक्टस और बोनी फिश असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कॅटफिश, लेबिओ, रोहिता, पॉम्प्रेट हे सगळे फिश त्याच्यामध्ये येतात. दुसरा जो सुपर क्लास तयार केलेला आहे तो आहे टेट्रापोडा. टेट्रा म्हणजे चार, पोडा मीनिंग पाय, लेग्स, चार पाय असणाऱ्या ॲनिमलचा एक ग्रुप तयार केलेला आहे. आणि त्यांचे एकूण चार क्लास तयार होतात. एक आहे एम्फिबिया, एम्फस मीन्स बोथ, बिया मीन्स बायोस. द ॲनिमल्स आर अडॅप्टेड फॉर बोथ लाईफ, ॲनिमल्स आर अडॅप्टेड फॉर बोथ लाईफ. They can live in water as well as on land. Hence, it is called as the amphibians. Yachyamadhye frog, toad, salamander, itke he animals yachyamadhye yet astat. Reptilia, it includes all creeping animals. Je sarpatnare je kai prani ahet, tyancha ek group kelela ahe, tyala naav dilela ahe reptilia. Tyachyamadhye garden lizard, wall lizard, snake, turtles he sagle yachyamadhye yet astat. तिसरा जो ग्रुप आहे तो आहे एव्स. ह्याच्यामध्ये सगळे बर्ड्स येतात, स्पॅरो, पिजन, जितके काही बर्ड्स दिसतात ते सगळे बर्ड्स ह्या एव्स ह्या क्लासमध्ये येतात. त्यानंतर येतात ते मॅमेलिया. मॅमेलिया इन्क्लूड्स रॅट, रॅबिट, ऑल मॅमल्स. मॅमेलियाचे एक कॅरेक्टर द मॅमरी ग्लँड्स, प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स हे त्याचं कॅरेक्टर आहे. आणि प्रेझेन्स ऑफ पिन्नाव हे दोन दुसरे कॅरेक्टर आहे. जे काही कॅरेक्टर असणारे जे काही ॲनिमल्स आहेत ते सगळे मॅमल्स आहेत आणि ते मॅमेलियामध्ये येत असतात. आता ह्या चार्टवरून आपल्याला क्लासिफिकेशन करता येतं कुठल्याही ॲनिमल्सचे. ह्या जे काही ॲनिमल्स दिलेले आहेत हे सगळे जे काही ॲनिमल्स आहेत एक्झाम्पल, ह्या सगळ्या एक्झाम्पलचे आपल्याला क्लासिफिकेशन लिहिता येतं. आता क्लासिफिकेशन कसं लिहायचं हे आपण एका स्लाईडमध्ये बघूया. तर समजा आपल्याला शार्कचं क्लासिफिकेशन लिहायचं असेल तर शार्क पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. पहिला येतं ते फायलम कॉर्डेटा. कॉर्डेटाचं रिझन काय आहे? प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. त्याच्या बॉडीमध्ये हार्ड पार्ट आहे, प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. दुसरा आहे सब फायलम व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटाचं जनरल कॅरेक्टर काय? नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रेट वॉल. दिस इज द रिझन. तिसरा आहे डिव्हिजन ग्नॅथोस्टोमाटा. ग्नॅथोस्टोमाटा द शार्क हॅव ट्रू जॉज, अपर जॉ अँड लोअर जॉ, दोन जॉज त्याला आहेत म्हणून ग्नॅथोस्टोमाटा असं म्हटलं जातं. सुपर क्लास पायसिस. इट इज अ फिश. इट इज स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक. मराईन वॉटर आहे पण ॲक्वॅटिक आहे. The body is covered with scales. त्याच्या बॉडीवरती स्केल्स असतात. स्ट्रीमलाईन बॉडी आहे, बोट शेप्ड बॉडी आहे त्याची. हे त्याचे फिशचे कॅरेक्टर्स आहेत काही, ते आपण डिटेल नंतर बघणार आहोत. त्यानंतर फिन्स आर द ऑर्गन ऑफ लोकोमोशन. सुपर क्लास. त्यानंतर येते क्लास कॉन्ट्रॅक्टस. कॉन्ट्रॅक्टस द एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ द कार्टिलेज. हे त्याचं रिझन आहे. ओके, त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल आपण बघूया, रॅट. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय आहे? सेम फायलम कॉर्डेटा आहे. त्याचं रिझन एकच आहे, कारण त्याच्या बॉडीमध्ये कॉर्ड्स आहेत. कॉर्ड म्हणजेच काय? रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणजेच व्हर्टिब्रल कॉलम आहे. सब फायलम व्हर्टिब्रेटा. नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. तिसरा आहे डिव्हिजन ग्नॅथोस्टोमाटा, ट्रू जॉज प्रेझेंट. तिसरा आहे सुपर क्लास टेट्रापोडा. चार पाय आहेत त्याला. टेट्रा मीन्स फोर, पोडा मीनिंग लेग्स. चार पाय असणारे ॲनिमल्स आहेत म्हणून त्यांना टेट्रापोड्स म्हटलं जातं. त्यानंतर क्लास मॅमेलिया. प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स, प्रेझेन्स ऑफ पिन्ना, बॉडी इज कवर्ड विथ हेअर्स. दीज आर द मेन बेसिक कॅरेक्टर्स ऑफ द मॅमेलिया. हे त्याच्यामध्ये दिसून येतं. त्यानंतर आपण सगळे जे काय फायलम आहेत ते फायलम सगळे वन बाय वन स्टडी करूया. त्यातला पहिला जो सब फायलम आहे युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्युनिकेटा. द बॉडी इज कवर्ड विथ ट्युनिकेट्स. युरोकॉर्डेटा. युरो मीन्स टेल अँड कॉर्ड. कॉर्ड मीन्स नोटोकॉर्ड. Eta means bearing. The notochord is present at the tail region. Hence, it is called as the urochordata. And the body is covered with a covering. This covering is called as the tunic. Tunicata. Asa mhatle jatam. Tar pahile je example ahe te hardmania. Hardmania ek aquatic animal ahe. Marine water ahe. Hardmania. Tyanantar salpa, dolivulum he sagle aquatic animals ahet. These are also called as the tunicate or ascidians. कारण त्याच्या बॉडीवरती एक कवरिंग असतं म्हणून त्यांना ट्युनिकेट्स असं म्हटलं जातं. दे आर एक्सक्लुसिव्हली मराईन. सगळे समुद्रामध्ये असतात. बॉडी सॉफ्ट अँड कवर्ड बाय अ टेस्ट ऑर ट्युनिक
विच इज मेड अप ऑफ ट्युनिसिन. ट्युनिसिन नावाच्या केमिकल पासून ते ट्युनिकेट्स तयार झालेलं असतं. बॉडीवरती एक हार्ड ट्रान्सपरंट ह्या चित्रामध्ये दिसत आहे, कवरिंग असतं. त्यानंतर नोटोपॉड इज प्रेझेंट ओनली इन द टेल रिजन ऑफ लार्वा. फक्त लार्वा मध्ये टेल मध्ये नोटोपॉड असतो, म्हणून त्याचं नाव आहे युरोकॉर्डेटा. हेन्स इट इज नेम युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा ह्या गटामध्ये त्यांना सामील केलेलं आहे. नोटोपॉड इज लॉन्ग ड्युरिंग मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस नोटोपॉड हा लॉस्ट होतो. नोटोपॉड इज लॉस्ट ड्युरिंग मेटामॉर्फोसिस. ज्यावेळी मेटामॉर्फोसिस होतं त्यावेळी तो नोटोपॉड लॉस्ट होतो. ऍडल्टमध्ये नोटोपॉड येत नाही, फक्त लार्वा स्टेजेसमध्ये होतो, म्हणून त्याचा हा ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेला आहे. फॅरिंग्स हॅज मेनी गिल्स. इट्स ऍक्वॅटिक आहे. फॅरिंग्स मध्ये गिल्सलिट्स असतात आणि त्याच्या साहाय्याने तो रेस्पिरेशन करत असतो. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम बघायला मिळते. सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज टाईप. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. त्यांच्यामध्ये लार्वल स्टेजेस येतात आणि त्यामुळे त्याची डेव्हलपमेंट ही इनडायरेक्ट असते. त्यानंतर दुसरा सब फायलम आहे सेफॅलोकॉर्डेटा. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द लॅन्सलेट. त्याचं एक्झाम्पल आहे ब्रँकिओस्टोमा और एम्फिऑक्सस, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द लॅन्सलेट्स. लॅन्सलेट्स म्हणजे टाचणीसारखे दोन्ही बाजूला टोपदार असे असते. सेफॅलोकॉर्डेटा, सेफॅलस मीन्स द नोटोपॉड इज प्रेझेंट इन द सेफॅलिक रिजन. सेफॅलस मिनिंग हेड रिजन. हेड रिजन मध्ये नोटोपॉड असतो, म्हणून त्यांना ह्या गटामध्ये ऍड केलेला आहे सेफॅलोकॉर्डेटा. सबफायलम सेफॅलोकॉर्डेटा. दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन. हे सुद्धा समुद्रामध्येच राहतात. दीज आर ऑल्सो कॉल्ड ऍज लॅन्सलेट. दोन्ही कट टोकदार असतात, म्हणून त्यांना लॅन्सलेट्स असं म्हटलं जातं. दीज आर स्मॉल फिश लाईक ॲनिमल दॅट रिअली एक्सिड 5 सेंटीमीटर इन लेंथ. माशासारखाच असतो पण लहान असतो. 5 सेंटीमीटर त्याची लांबी असू शकते. लॅन्सलेट्स पार्टली लिव्ह बरीड इन सॉफ्ट मराईन सेडिमेंट्स. म्हणजे हा वाळूमध्ये, समुद्र किनारी जी काही वाळू असते त्या वाळूमध्ये हा राहत असतो. ही त्याची वाळू आहे. हा वरचा भाग जो आहे त्याला ब्रँकियल सिराय असं म्हटलं जातं. ब्रँकियल सिराय अँड वेस्टिब्युल हा जो पार्ट आहे हा पार्ट फक्त वाळूच्या वरती असतो. बाकी सगळा हा आपल्याला वाळूमध्ये बरी करून घेतलेला असतो, उजवून घेतलेला असतो. नोटोकॉर्ड एक्सटेंड थ्रूआउट द लेंथ ऑफ द बॉडी अँड प्रेझेंट थ्रूआउट द लाईफ. त्याच्यामध्ये बॉडीमध्ये मात्र नोटोकॉर्ड हा पूर्ण बॉडीवरती इथं असतो. नोटोकॉर्ड या ठिकाणी जो काय नोटोकॉर्ड दिसतोय हा नोटोकॉर्ड पूर्ण बॉडीमध्ये हेड रिजन पासून ते टेल रिजन पर्यंत नोटोकॉर्ड आहे. कॉडल फिन्स मध्ये नाही, पण हे ह्या नोटोकॉर्ड असल्यामुळे त्याला सेफॅलोकॉर्डेटा असं म्हटलं जातं. बट इट हॅज नो डिस्टिंक्ट हेड. हेड ह्यांना नसतं. डिस्टिंक्ट हेड म्हणजेच अक्रॅनिएट असल्यामुळे त्याला नसतं. जो काय युरोकॉर्डेट्स आहेत त्यांच्यामध्ये लार्वल स्टेजेसमध्ये फक्त नोटोकॉर्ड असतो, नंतर ॲडल्टमध्ये तो नाहीसा होतो, लॉस्ट होतो मेटामॉर्फोसिसमध्ये. पण याच्यामध्ये थ्रूआउट लाईफ नोटोकॉर्ड बघायला मिळतो. त्यानंतर मायोटोम्स और मसल ब्लॉक्स आर प्रेझेंट. याच्या बॉडीमध्ये मसल ब्लॉक्स असतात, मायोटोम्स म्हटलं जातं. मायोटोम्स प्रेझेंट. द पोस्ट अनल टेल इज प्रेझेंट. इथं त्याचं अॅनस आहे. अॅनसच्या पुढं एक टेल असल्यामुळे त्याला कॉडल फिन्स म्हटलं जातं. म्हणजेच काय, पोस्ट अनल टेल. टेल अॅनसच्या पाठीमागच्या बाजूला इथं एक टेल आहे, म्हणून त्याला पोस्ट अनल टेल असं म्हटलं जातं. क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. बॉडीमध्ये ब्लड वेसल्स आहेत, हार्ट आहे, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ब्लड इज विदाउट पिगमेंट. बट ब्लड इज विदाउट पिगमेंट. आपल्या बॉडीमध्ये जसं ब्लडमध्ये हिमोग्लोबिन नावाचं एक रेड रेस्पायरेटरी पिगमेंट आहे, तसं याच्या बॉडीमध्ये रेड रेस्पायरेटरी पिगमेंट नसतं. जसं कॉक्रोचचं ब्लड असतं तसं असू शकतं. त्यानंतर इथं सब फायलम व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटा हा एक मोठा ग्रुप आहे. दिस आर कॉडिट. नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय कार्टिलॅजिनस और बोनी व्हर्टिब्रल कॉलम. म्हणजे नोटोकॉर्डचं कन्वर्शन व्हर्टिब्रल कॉलम मध्ये होतं. नोटोकॉर्ड एक रॉड सारखा असतो आणि व्हर्टिब्रल कॉलम इट इज मेड अप ऑफ द चेन ऑफ बोन्स. बोन्सनी ते तयार झालेला असतो. इट इज डिवायडेड इन टू टू डिव्हिजन्स. याच्यामध्ये दोन डिव्हिजन्स आहेत. एक आहे अग्नॅथोस्टोमाटा आणि दुसरी जी आहे ग्नॅथोस्टोमाटा. नो जॉज. दिस आर कॉल्ड एज द अग्नॅथोस्टोमाटा. अ मीन्स नॉट गॅथो, मीन्स जॉज. अँड स्टोमाटा मिनिंग माउथ. म्हणजे जॉजनं त्याचं माउथ बनलेलं नसतं, त्यांना अग्नॅथोस्टोमाटा असं म्हटलं जातं. त्याचं एक एक्झाम्पल आहे सायक्लोस्टोमाटा, आपण बघणार आहोत. आणि दुसरं आहे गॅथोस्टोमाटा. जॉज प्रेझेंट, ट्रू जॉज प्रेझेंट. माउथ इज बाउंडेड बाय टू जॉज, अपर जॉ अँड लोअर जॉ. डिव्हिजन गॅथोस्टोमाटा. दिस डिव्हिजन इन्क्लूड्स द लोवेस्ट
or most primitive vertebrates, which are without jaws. They include only one class of living vertebrates. They are cyclostomata. Cyclostomata ekas class tyachyamadhye disun yesto. Cyclostomata, cyclos means इथं दोन शब्दांनी हा शब्द तयार झालेला आहे. एक आहे सायक्लॉस आणि दुसरा आहे स्टोमाटा. सायक्लॉस मीन सर्क्युलर आणि स्टोमाटा मीनिंग माउथ, म्हणजे सर्क्युलर माउथ असणारा हा ॲनिमल आहे. या ठिकाणी इथं डायग्राम मध्ये दिसत आहे सर्क्युलर माउथ, गोल त्याचं माउथ आहे. एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन, लॅम्प्रे असं म्हटलं जातं त्याला. मिक्सिन हे दुसरं एक्झाम्पल आहे, त्याला हॅगफिश असं म्हटलं जातं. सायक्लोस्टोमाटा आर जॉलेस अँड ईल लाईक ॲनिमल. जॉलेस असतं आणि ईल सारखा ॲनिमल असतो, म्हणजे एक प्रकारचा माशासारखा हा ॲनिमल असतो. द स्किन इज सॉफ्ट स्मूथ कंटेनिंग युनिसेल्युलर म्युकस ग्लँड बट नो स्केल्स. त्याच्या स्किनवरती कुठलेही स्केल्स नसतात. माशाच्या बॉडीवरती स्केल्स असतात पण ह्याच्या बॉडीवरती कुठलेही स्केल्स नसतात, खवले नसतात, पण म्युकस सिक्रेटिंग ग्लँड असतात. त्यामुळे त्याची जी बॉडी आहे ती बॉडी एकदम गुळगुळीत अशी असते. मेडियन फिन्स आर प्रेझेंट बट पेअर्ड फिन्स आर ऍबसेंट. माशामध्ये पेअर्ड फिन्स असतात, इथं फक्त मेडियन फिन्स दिसून येतात पण पेअर्ड फिन्स या ठिकाणी नसतात. दे आर एक्टोपॅरासाइट. हा एक्टोपॅरासाइट आहे. इट इज अ सँग्विवोरस ॲनिमल. इट फीड्स ऑन ब्लड. कुठल्या तरी एका मोठ्या माशाला किंवा एखाद्या व्हर्टिब्रेट्स ॲनिमलला, ॲक्वॅटिक ॲनिमलला तो चिकटतो आणि त्याचा तो ब्लड सप करत असतो. त्याला सँग्विवोरस ॲनिमल म्हटलं जातं. फनेल सारखं माउथ असतं, जॉज नसल्यामुळे त्याला काही चावता येत नाही, त्यामुळं तो काही खाऊ शकत नाही, फक्त तो ब्लड सप करून पित असतो. दे हॅव सकिंग अँड सर्क्युलर माउथ विदाउट जॉज. द क्रॅनियम अँड व्हर्टिब्रल कॉलम मेड अप ऑफ कार्टिलेज. क्रॅनियम अँड व्हर्टिब्रल कॉलम जो आहे तो कार्टिलेज पासून तयार झालेला असतो. बोन्स असे नसतात, बोन्स वेगळे असतात, कार्टिलेज हे वेगळं असतं. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. फर्टिलायझेशन हे एक्सटर्नल असतं, पाण्यामध्ये घडतं. द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस आउटसाइड द बॉडी इज कॉल्ड एज द एक्सटर्नल फर्टिलायझेशन. म्हणजे पाण्यामध्ये पहिल्यांदा अंडी, फिमेल अंडी सोडतात आणि नंतर मेल त्याच्यामध्ये स्पर्म टाकतात आणि त्यांचं फर्टिलायझेशन बाहेर होतं, बॉडीच्या बाहेर होतं, त्याला एक्सटर्नल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. दुसरं जे आहे द डिव्हिजन गॅनाथोस्टोमाटा, इट इज डिवायडेड इन टू टू सुपर क्लासेस, पायसेस अँड टेट्रापोडा. पायसेस बिअर्स फिन्स. फिन्स आर द ऑर्गन ऑफ लोकोमोशन. फिन्स न तो ऑर्गन लोकोमोशन करतो, म्हणजे स्विमिंग करतो. पायसेस म्हणजे याच्यामध्ये सगळे फिश येतात आणि त्यांना काय असतं, फिन्स असतात आणि त्या फिन्समुळे ते काय करतात, लोकोमोशन करतात. आणि दुसरा जो क्लास डिव्हिजन आहे ती डिव्हिजन आहे टेट्रापोडा. टेट्रापोडामध्ये काय असतात तर चार पाय असतात, फोर लिम्स असतात. इट बिअर्स फोर लिम्स. चार पाय असणारे ॲनिमल्स आणि फिन्सनी लोकोमोशन करणारे ॲनिमल्स. लोकोमोशन म्हणजे हालचाल. या ठिकाणी त्याचे जनरल कॅरेक्टर्स बघा. सुपर क्लास स्पायसेस पहिले कॅरेक्टर आहे. दिस आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. स्पायसेसचे कॅरेक्टर आपण बघणार आहोत. पाण्यामध्ये राहतात, मासे सगळे पाण्यातच असतात. दिस आर पायोकिलोथर्मिक ॲनिमल्स, म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणतो आपण. Blood temperature is depending upon the environmental temperature. These are called as the pyokilothermic animals. Pyokilothermic animals means what? The cold-blooded animal. The lateral line is present which shows presence of रेनोरिसेप्टर्स फॉर डिटेक्शन ऑफ वॉटर करंट. त्यांना वॉटर करंट, वॉटरमध्ये राहतात म्हटल्यानंतर वॉटर करंट मोजण्यासाठी एक लॅटरल लाईन, त्याच्या दोन्ही बाजूला दोन लाईन्स असतात, त्यांना लॅटरल लाईन म्हटलं जातं. आणि त्या सिस्टीमने ते काय करतात तर वॉटर करंट डिटेक्ट करण्याचं काम करत असतात. लोकोमोशन इज बाय बॉडी मसल्स अँड फिन्स. लोकोमोशन म्हणजे हालचाल. माशाची जी हालचाल असते त्याला स्विमिंग म्हटलं जातं. स्विमिंग हे बॉडीच्या मसल्स आणि फिन्समुळे होत असतं. कॉडल फिन्स ऍक्ट ॲज ए स्टिअरिंग व्हील. त्याचं जे काही शेफ्टीचं फिन असतं ते स्टिअरिंग म्हणून काम करतं. जसं गाडीचं स्टिअरिंग असतं तसं ते काम करत असतं वळण्यासाठी. त्याला एक्झोस्केलेटन इज डर्मल स्केल. एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरच्या बाजूला त्याला काय असतं, डर्मल स्केल्स असतात. एक्झोस्केलेटन इज आयदर बोनी ऑर कार्टिलेजिनस. एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरच्या बाजूला जसं मॅमल्सवरती केस असतात तसं त्याचं फिशचं जे काय आहे ते खवले म्हणतात आपण. ते खवले जे आहेत ते एक्झोस्केलेटन हे बोनी असू शकतात किंवा कार्टिलेजिनस असू शकतात. त्यानंतर बॉडी इज स्ट्रीम लाईन अँड बोट शेप. त्याची जी बॉडी आहे ती बोटच्या आकाराची असते, नावेच्या आकाराची असते, स्ट्रीम लाईन असते, एका रेषेमध्ये असतात, जे स्विमिंगसाठी फ्रिक्शन कमी करण्यासाठी ती बॉडी त्याला उपयोगी पडत असते. त्यानंतर हार्ट इज टू चेंबर्ड. हार्ट हे दोन चेंबर्सचं असतं. हार्ट इज मेड अप ऑफ टू चेंबर्ड अँड
इज वेंट्रल इन पोजिशन अँड इट इज अ फेनस हार्ट. म्हणजे हार्टमध्ये कायम डिऑक्सिनेटेड ब्लड असतं, वेंट्रल साईडला हार्ट असतं आणि दोन चेंबर असतं, वन ऑरिकल अँड वन वेंट्रिकल. फिश हार्ट इज ओनली टू चेंबर हार्ट. इट शोज सिंगल अँड क्लोजर सर्क्युलेटरी सिस्टीम. सिंगल सर्क्युलेशन सिस्टीम असते, हार्टकडे ब्लड फक्त एकदाच येतं त्याला सिंगल सर्क्युलेशन म्हटलं जातं, आणि क्लोज्ड म्हणजेच त्याच्या ब्लडमध्ये बॉडीमध्ये ब्लड व्हेसल्स अँड ब्लड आर्टरीज आहेत आणि त्याच्यामधून ते ब्लड असतं, त्यामुळे त्याला क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. हार्ट ऑलवेज शोज प्रेझेन्स ऑफ डिऑक्सिनेटेड ब्लड, सो इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ व्हेनस हार्ट. म्हणजे कायम त्याच्यामध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड भरलेलं असतं, त्यामुळे ते व्हेनस हार्ट असं म्हटलं जातं. दे हॅव वेल डेव्हलप्ड ब्रेन, लार्ज ऑल्फॅक्टरी लोब्स हे मोठे असतात, वेल डेव्हलप्ड असतात. शार्क्स ऑल्फॅक्टरी लोब्स आर व्हेरी वेल डेव्हलप्ड, इट डिटेक्ट द स्मेल ऑफ ब्लड. ब्लडचा जो काय स्मेल आहे तो चांगल्या प्रकारे घेऊ शकतो शार्क. द सेक्सेस आर सेपरेट, मोस्ट फिशेस आर विव्हिपेरस अँड सम आर ओव्हिपेरस अँड सम आर विव्हिपेरस. आता याच्यामधला डिफरन्स तुमच्या सांगतो थोडक्यात. ओव्हिपेरस म्हणजे अंडी देणारे ॲनिमल्स अँड विव्हिपेरस म्हणजे पिलांना डायरेक्ट जन्म देणारे ॲनिमल्स. शार्क हे पिलांना डायरेक्ट जन्म देतात म्हणून त्यांना विव्हिपेरस असं म्हटलं जातं. आणि मॅक्झिमम जे फिशेस आहेत ते सगळे पिलांना अंडी देतात आणि अंड्यातून छोटी छोटी पिली बाहेर येतात. ठीक आहे. सुपर क्लास स्पायसेस इज डिवाइडेड इनटू टू क्लासेस. त्याचे दोन क्लासेस आहेत, एक आहे कॉन्ट्रिक्टस आणि दुसरा आहे बोनी फिश, ऑर इट इज कॉल्ड ॲज द ऑस्टिक्टस. आपण ते दोन्ही क्लासेसची माहिती या ठिकाणी घेऊया. पहिला जे आहे तो कॉन्ट्रिक्टस क्लास. कॉन्ट्रिक्टस, कॉन्ट्रास मीन्स ऑर कॉन्ट्रॉन मीन्स कार्टिलेज, इक्टियस मीनिंग फिश. द एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ कार्टिलेज, दीज आर कॉल्ड ॲज द कॉन्ट्रिक्टस, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कार्टिलॅजिनस फिश. त्यालाच कार्टिलॅजिनस फिश पण म्हटलं जातं. त्याचा जो काय एंडोस्केलेटन आहे, आतला जो काय सांगाडा आहे, तो सांगाडा कार्टिलेज पासून तयार झालेला असतो. हे त्याची सगळी एक्झाम्पल आहेत जी स्ट्रिक्टली मराईन वॉटर ॲनिमल आहेत, ती समुद्रामध्येच राहतात. त्यातलं पहिले जे आहे ते स्कॉलिओडॉन किंवा डॉग फिश म्हटलं जातं. आहे स्कॉलिओडॉन किंवा डॉग फिश. इट हॅज अ ॲक्युट सेन्स ऑफ स्मेल ऑफ ब्लड, हॅन्स इट इज कॉल्ड ॲज अ डॉग फिश. जसं कुत्र्याला लांबून वास येतो तसं ह्या फिश सुद्धा ब्लडचा स्मेल घेऊ शकतो, म्हणून त्याला डॉग फिश असं म्हटलं जातं. पेरिसिस्ट, सॉ फिश, करवती सारखा एक पुढं पार्ट असतो त्याला सॉ फिश असं म्हटलं जातं. सॉ म्हणजे करवत. इलेक्ट्रिक रे, हा इलेक्ट्रिक रे आहे, इलेक्ट्रिकल ऑर्गन असतो आणि तो थोडासा इलेक्ट्रिकल करंट तयार करतो, त्याला इलेक्ट्रिकल रे असं म्हटलं जातं. कॉमन स्टेट, हॅमर हेडेड शार्क, हातोड्यासारखा त्याचा भाग असतो पुढचा, हॅमर हेडेड शार्क. कॅरकेनोडॉन, द ग्रेट व्हाईट शार्क. ट्रायगॉन, ट्रायगॉन म्हणजे स्टिंग रे, एक विषारी स्टिंग त्याला असतो आणि तो स्टिंग जसं आहे प्रोटेक्शन आपलं करून घेत असतो, स्टिंग रेस असं म्हटलं जातं त्याला ट्रायगॉन. त्याची जनरल कॅरेक्टर्स आपण बघूया. द कॉन्ट्रिक्टस इन्क्लूड द ॲनिमल इन विच एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस. एंडोस्केलेटन आतला पहिलं कार्टिलेजिनस असतो, म्हणूनच त्याचं नाव जे आहे ते कार्टिलेजिनस पडलेलं आहे किंवा कॉन्ट्रिक्टस फिश असं म्हटलं जातं. दे आर एक्सक्लुसिव्हली मराईन, फक्त ते समुद्रामध्येच असतात. एक्सोस्केलेटन इज फॉर्म्ड ऑफ प्लॅकॉइड स्केल्स. प्लॅकॉइड स्केल्स आर मायक्रोस्कोपिक, त्याच्या बॉडीवरती स्केल्स आहेत असं वाटत नाही आपल्याला, पण प्लॅकॉइड स्केल छोटेसे मायक्रोस्कोपिक स्केल त्याच्या बॉडीवरती असतात. माउथ इज व्हेंट्रल इन पोझिशन, त्याचं जे काय माउथ आहे हे स्कॉलिओडॉनचं बघा. या ठिकाणी माउथ जे आहे ते व्हेंट्रल साईडला असते, ही त्याची डॉर्सल साईड आहे, त्याच्यावरती हे डॉर्सल फिन आहे आणि साईडला हे लॅटरल लाईन्स असतात. त्याचं जे काय माउथ आहे, माउथ इज प्रेझेंट ॲट द व्हेंट्रल साईड, व्हेंट्रल साईडच्या पोझिशनला असतं. इथं असतं तर ते डॉर्सल साईड झालं असतं, इथं असतं तर ते टर्मिनल झालं असतं, इथं हे व्हेंट्रल साईडला असतं. There is a single dorsal fin and two pairs of lateral fins. इथे एक सिंगल डॉर्सल फिन आहे आणि दोन लॅटरल फिन्स आहेत. ओके, दीज आर कॉल्ड एज द पेक्टोरल फिन्स अँड पेल्विक फिन्स. कॉडल फिन इज हेट्रोसेरॅकल ऑर असिमेट्रिकल. हे जे काय कॉडल फिन आहे, कॉडल फिन हे हेट्रोसेरॅकल आहेत, म्हणजे दोन अनइक्वल लोब्स आहेत. हा एक लोब आहे, हा एक लोब आहे, अनइक्वल आहे, असिमेट्रिकल आहे. त्याच्यामध्ये सिमेट्री दिसून येत नाही, एकसारखेपणा दिसून येत नाही. 5 to 7 pairs of gill slits are present.
तिथं गिल्स आर द ऑर्गन ऑफ रेस्पिरेशन इन फिश. फिशला गिल्स हे रेस्पिरेशन साठी उपयोगी पडतात. दे आर नॉट कवर्ड बाय ऑफरक्युलम. जनरली द गिल्स आर कवर्ड विथ ए कवरिंग. दिस इज कॉल्ड एज द ऑफरक्युलम. बट इन केस ऑफ कॉन्ड्रियक्टस देर इज ए नो कवरिंग. द गिल्स आर नॉट कवर्ड बाय ऑफरक्युलम अँड सेवन पेयर्स ऑफ गिल स्लिट्स आर ओपनिंग ऑफ गिल स्लिट्स. ओपनिंग असतात. गिल्स आर द ऑर्गन ऑफ रेस्पिरेशन. एअर ब्लॅडर इज ॲबसेंट. त्याच्या बॉडीमध्ये एअर ब्लॅडर नसते, त्यामुळे त्याला कायम स्विम करावं लागतं. आतमध्ये हवा तो साठवून ठेवू शकत नाही. हेन्स दिस फिश नीड टू स्विम कंटिन्युअसली. कंटिन्युअसली त्याला पोहतच राहावं लागतं. दे आर प्रेडेटरी फिश. ते शिकार करतात आणि शिकार करूनच खात असतात. दुसऱ्या फिशना ते मारून खात असतात म्हणून त्यांना प्रेडेटरी म्हटलं जातं. शिकारी आहेत. सम ऑफ देम हॅव इलेक्ट्रिकल ऑर्गन्स. फॉर एक्झाम्पल टॉर्पेडो इलेक्ट्रिकल रे म्हटलं जातं. ट्रायगॉन म्हटलं जातं. अँड सम हॅव पॉयझन स्टिंग. काही ना पॉयझन स्टिंग पण असतो. ट्रायगॉन पॉयझन स्टिंग असणारे ॲनिमल आणि इलेक्ट्रिकल रे इलेक्ट्रिकल करंट. दिस ऑर्गन्स ऑफ ऑफेन्स अँड डिफेन्स. ते स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याचा वापर करत असतात. मेल कोपुलेटरी ऑर्गन कॉल्ड ॲज द क्लॅस्पर्स आर प्रेझेंट इन शार्क्स. क्लॅस्पर्स मेल कोपुलेटरी ऑर्गन त्याच्यामध्ये दोन असते. पेअर ऑफ क्लॅस्पर्स. फर्टिलायझेशन इज इंटरनल. त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन हे इंटरनल असतं. बॉडीच्या आतमध्ये होतं. फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन साइड द बॉडी. इट इज कॉल्ड एज द इंटरनल फर्टिलायझेशन. मेनी ऑफ देम आर व्हीवी पेअर्स. व्हीवी पेअर्स म्हणजे पिलांना जन्म देतात. काही त्यातले जे आहेत ते पिलांना जन्म देणारे ॲनिमल्स आहेत. दुसरं आपण बघूया ऑस्टिक्टस. दुसरा जो क्लास आहे तो आहे ऑस्टिक्टस. ऑस्टिओन मीन्स बोन अँड इक्थियस मीन्स फिश. The endoskeleton of this fish is made up of bones, hence it is called as the ostictus fish. Well, the character is Bombay duck, lung fish. Example, Bombay duck, lung fish, Proterus, Exocetus, Hippocampus, this is called as the seahorse, Pomfret, Leviorohita, Cutla, Calris, Calarius, Magur fish, which is famous, Aquarium, फिशेश. अक्वॅरियममध्ये जे काय शोचे फिशेश फिश असतात ते सगळे या ऑस्टिक्टस असतात. पिटा अँड पेट्रोफायलम एंजल फिश हे सगळे येतात. त्यातला एक आपण या ठिकाणी डायग्राम क्लिअर दिलेली आहे. कटला फिश हे आपण त्याचे कॅरेक्टर्स बघूया. ऑस्टिक्टस इन्क्लूड फिशेश इन विच बोनी स्केलेटन. त्याच्या आतमध्ये बोनी स्केलेटन असतो. दुसरं दिस आर ॲक्वॅटिक प्रेझेंट इन बोथ फ्रेश वॉटर एज वेल एज मराईन वॉटर फिशेश. म्हणजे समुद्रात पण असतात काही त्यातले गोड्या पाण्यामध्ये पण असतात. एक्सोस्केलेटन इज फॉर्म्ड बाय सायक्लॉइड अँड टीनॉइड स्केल्स. द स्केल्स आर व्हेरी लार्ज. त्याच्यावरती खवले जे आहेत ते खवले मोठे मोठे असतात. सायक्लॉइड किंवा टीनॉइड स्केल्स असं म्हटलं जातं. माउथ इज मोस्टली टर्मिनल इन पोझिशन. त्याचं जे माउथ आहे ते ॲट द एंड ऑफ हेड. हेडच्या एंडला असतं म्हणून त्याला टर्मिनल पोझिशन म्हटलं जातं. जी काही पोझिशन आहे ती टर्मिनल पोझिशन. ते शोज टू डॉर्सल फिन्स. दोन डॉर्सल फिन्स असतात. ओके, इथे दोन डॉर्सल फिन्स बघायला मिळतात. द टेल फिन इज फॉर्म्ड बाय टू इक्वल लोब्स. दोन इक्वल लोब्स असतात टेल फिनचे. फोर्क टेल असं म्हटलं जातं त्याला. दॅट इज द होमोसिरॅकल. होमोसिरॅकल म्हणजे सिमेट्रिकल. दोन्ही जे फिन्स आहेत ते होमोसिरॅकल्स मध्ये. फोर पेअर्स ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट कवर्ड बाय ऑपरक्युलम. त्याचे जे काय गिल स्लिट्स आहेत ते चार असतात. इकडे चार असतात, पलीकडे चार असतात. तर हे जे काय गिल स्लिट्स आहेत त्याच्यावरती कवरिंग असतं. दिस कवरिंग इज कॉल्ड एज द ऑपरक्युलम. आणि एक चेंबर असतं. दिस इज कॉल्ड एज द गिल चेंबर. गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन गिल चेंबर अँड एक्सटर्नली कवर्ड बाय ए प्लेट, बोनी प्लेट. दिस इज कॉल्ड एज द ऑपरक्युलम. एअर ब्लॅडर इज प्रेझेंट टू मेंटेन बॉयन्सी. एअर ब्लॅडर त्याच्या आतमध्ये असतं. बॉयन्सी मेंटेन करतं ते. क्लॅस्पर्स आर ॲबसेंट. त्याच्यामध्ये मेल कोपुलेटरी ऑर्गन्स नसतात. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. यांचं फर्टिलायझेशन हे पाण्यामध्येच होतं. त्याला एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हटलं जातं. दिस फिशेस आर ओव्ही पेरस. म्हणजे अंडी देतात. अंडी पाण्यामध्ये सोडतात. त्याच्यावरती फिमेल पहिल्यांदा अंडी पाण्यामध्ये सोडतात. त्याच्यावरती मेल स्पर्म डिस्चार्ज करतात आणि त्याचं फर्टिलायझेशन हे बाहेर होतं. वातावरणामध्ये पाण्यामध्ये होतं म्हणून त्याला एक्सटर्नल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. दुसरा आहे सुपर क्लास टेट्रापोडा.
टेट्रापोडाचे जे काय जनरल कॅरेक्टर्स आहेत, दीज आर ॲनिमल पेयर्स, टू पेयर्स ऑफ अपेंडिजेस, सम ॲनिमल लाईक स्नेक अँड सेकंडरी लिम्स, लिमलेस, काही त्यातले लिमलेस आहेत पण जनरली त्याला चार पाय असणारे ॲनिमल्स आहेत. सुपर क्लास टेट्रापोडा इन्क्लूड्स फोर क्लासेस, नेमली एम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स, हे आपण वन बाय वन स्टडी करूया. पहिला जो सुपर क्लास आहे तो आहे एम्फिबिया. एम्फी मीन्स बोथ, बियॉस मीन्स लाईफ. द ॲनिमल्स आर अडॅप्टेड फॉर बोथ लाईफ. दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. एक्झाम्पल आहे राणा, दॅट इज द फ्रॉग, राणा टायग्रिना असं त्याचं नाव आहे. बुफू, टोड, टोड म्हटलं जातं. त्यानंतर सॅलेमंडर, एक लिझार्ड सारखा ॲनिमल आहे सॅलेमंडर. इक्थिओपिस हा एक ॲनिमल आहे. हायला, ट्री फ्रॉग असं म्हटलं जातं हायला. एम्फिबिया इन्क्लूड्स द ॲनिमल विच लिव ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. दोन्ही करते आरामात राहू शकतात. दे आर बायोकेलोथर्मिक ॲनिमल्स, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. बॉडीचं जे काय ब्लडचं जे टेम्परेचर आहे ते बायो एन्व्हायरमेंटल टेम्परेचरवरती अवलंबून असतं. द बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू हेड अँड ट्रंक. त्याच्या बॉडीचे दोन भाग पडतात, हेड अँड ट्रंक. रिअरली काही प्राण्यांना टेल पण असते पण मेजॉरिटी हेड अँड ट्रंक दोनच भाग बॉडीचे आहेत. टू पेअर्स ऑफ लिम्स अराइज फ्रॉम पेक्टोरल अँड पेल्विक गर्डल रिस्पेक्टिव्हली. इथं दोन गर्डल्स असतात, पुढचे जे आहेत त्यांना पेक्टोरल गर्डल म्हटलं जातं, पाठीमागचे जे आहेत त्यांना पेल्विक गर्डल म्हटलं जातं आणि त्याच्यामधून पायाला ते धरून ठेवत असतं. दिस हेल्प इन लोकोमोशन, ते त्यांना हालचाल करण्यासाठी मदत करत असतं. स्किन इज मोस्ट ग्लँड्युलर विथ म्युकस ग्लँड. त्याची जी स्किन असते ते म्युकस ग्लँड असतात आणि ती गुळगुळीत अशी स्किन ती तयार होते. एक्सेप्ट टोड, टोडची स्किन जी आहे ती ड्राय अँड वॉरटी असते. एक्सोस्केलेटन इज ॲबसेंट, त्याच्या बॉडीवरती कुठलेही केस नसतात, खवले नसतात किंवा स्केल्स वगैरे काहीच नसतं, त्यामुळे एक्सोस्केलेटन ॲबसेंट, नेकेड बॉडी. आयलिड्स आर प्रेझेंट, पापण्या ज्या आहेत, आयलिड्स ज्या आहेत त्या असतात त्यांना. टिम्पॅनम रिप्रेझेंट द इयर, डोळ्याच्या पाठीमागच्या बाजूला एक ट्रेस्ड स्किन दिसते, दिस इज कॉल्ड द टिम्पॅनम. हा त्याच्या कानाचा भाग आहे. इट इज अ फर्स्ट साऊंड प्रोड्युसिंग व्हर्टिब्रा, म्हणजे पहिल्यांदा आवाज जो पृथ्वीवर निर्माण केला तो फ्रॉगने, आणि ऐकण्यासाठी त्याला टिम्पॅनम पण आहे. हार्ट इज थ्री चेंबर अँड व्हेंट्रल इन पोझिशन, हार्ट तीन चेंबरने तयार झालेलं असतं, टू ओरिकल्स अँड वन व्हेंट्रिकल्स अँड व्हेंट्रल साईडला असतं. सेक्सेस आर सेपरेट, मेल अँड फिमेल सेपरेट असतात. दीज आर बेबी पेरस, फर्टिलायझेशन इज एक्स्टर्नल, डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट थ्रू ॲक्वॅटिक लार्वल स्टेजेस. म्हणजे याच्यामध्ये काय काय असतं, मेल फिमेल सेपरेट आहेत. दीज आर ओव्ही पेरस, म्हणजे अंडी देतात. फर्टिलायझेशन पाण्यामध्ये होतं, एक्स्टर्नल होतं. डेव्हलपमेंट ही इनडायरेक्ट आहे, त्याच्यापासून पहिल्यांदा काय तयार होतात, टॅडपोल्स तयार होतात. टॅडपोल्स नंतर कन्व्हर्शन हे अडल्टमध्ये असतं. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे लार्वल स्टेजेस त्याच्यामध्ये दिसून येतात. ते शोज मेटामॉर्फोसिस, त्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस दिसून येतो. दुसरा जो क्लास आहे तो आहे रेप्टिलिया, टेट्रापोडाचा दुसरा क्लास. त्याच्यामध्ये सगळे सरपटणारे ॲनिमल्स आहेत. रेप्टाईल्स, क्रिपिंग ॲनिमल्स और क्राउलिंग ॲनिमल्स म्हटलं जातं. त्याच्यामध्ये स्नेक सगळे येतात, लिझार्ड्स येतात, क्रोकोडाईल अँड टर्टल्स, हे सगळे टॉर्टाईल्स और टर्टल्स याच्यामध्ये येत असतात. नाजा नाजा, कोब्रा हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर वॉल लिझार्ड, त्यानंतर टर्टल्स, क्रोकोडाईल्स, टॉर्टाईज, चॅमेलिओन्स, ट्री लिझार्ड म्हटलं जातं त्याला, हे सगळं येतं. क्रेट स्नेकचा प्रकार आहे. वायपर्स याच्यामध्ये येतात. रेप्टाईल्स इन्क्लूड्स क्राउलिंग ॲनिमल्स, म्हणजे जे सरपटत सरपटत चालतात ते सगळे ॲनिमल्स याच्यामध्ये येत असतात. दीज आर द फर्स्ट ट्रू टेरिस्ट्रियल व्हर्टिब्रेट्स. फ्यू मेन पी ॲक्वॅटिक और सेमी ॲक्वॅटिक ऑल्सो फाउंड इन मर्शी एरियाज. त्यातले पहिले जे टेरिस्ट्रियल जे ॲनिमल म्हटलं जातं, जे जमिनीवरती राहिले, पहिला सगळे जे काही फिश होते ते पाण्यातच राहत होते, नंतर असे जन्माला आले की जे पाण्यात पण राहत होते आणि जमिनीवर पण राहत होते, त्यांना ॲम्फिबियन्स म्हणतो आपण. आणि त्यानंतर जे हे आहेत हे ट्रू टेरिस्ट्रियल ॲनिमल्स म्हटलं जातं, जमिनीवरती राहतात. पण त्यातले काही सेमी ॲक्वॅटिक आहेत, क्रोकोडाईल सेमी ॲक्वॅटिक म्हटलं जातं, टर्टल सेमी ॲक्वॅटिक आहेत, जमिनीवर पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहू शकतात, म्हणून त्यांना सेमी ॲक्वॅटिक
सम आर फाउंड इन मर्शीलँड, मर्शी एरियाज, जे ओलसर ठिकाण असतं किंवा दलदलीचा भाग असतो त्या भागामध्ये ते जास्त करून राहत असतो. लोकोमोशन ऑकर्स बाय लिम्स, लोकोमोशन हे पायानी करतात. हिज लिम्स आर पेंटाडक्टाइल अँड डिसिजनेअर्स क्लॉज, त्याच्या पायांना पाच बोटे असतात, प्रत्येकाला क्लॉज म्हणजे नख्या पण असतात. स्नेक्स आर लिमलेस, स्नेक क्राउ ऑन देअर बेली, स्नेक लिमलेस असतात पण त्याच्या बेलीमुळे ते हालचाल करतात, मस्क्युलर मुवमेंट त्यांच्यामध्ये होत असते. रेप्टाइल्स आर पायोकिलोथर्मिक ॲनिमल्स, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत हे सुद्धा. स्किन इज ड्राय, त्यांची स्किन ड्राय असते, नॉन ग्लँड्युलर, त्यांच्या स्किनमध्ये कुठले ग्लँड नसतात त्यामुळे कुठलंही म्युकस वगैरे सिक्रेट केलं जात नाही. अँड कवर्ड बाय एक्सोस्केलेटन ऑफ इपिडर्मल स्केल ऑर सूट्स ऑर शिल्ड ऑर प्लेट्स, ह्या बॉडीवरती असणार आहे त्याचं एक्झोस्केलेटन आहे. काहींना स्केल्स असतात, काहींना स्क्यूट्स असतात, काहींना शील्ड्स असतात आणि काहींना प्लेट्स असतात त्याच्या बॉडीवरती. हे सगळं एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरचं आवरण असतं. लिझार्ड्स अँड स्नेक्स शेड देअर स्किन पिरियॉडिकली, म्हणजे ते कात टाकतात, साप वगैरे कात टाकतात, त्यांना स्किन शेड डायसिस असं म्हटलं जातं. हार्ट इज इनकम्प्लीट फोर चेंबर, म्हणजे फिश मध्ये टू चेंबर्ड हार्ट असतो, अँफिबियन्स मध्ये थ्री चेंबर्ड हार्ट असतो, या ठिकाणी इनकम्प्लीटली फोर चेंबर्ड हार्ट आपल्याला बघायला मिळतं. सेक्सेस आर सेपरेट अँड शोज प्रॉमिनंट सेक्शुअल डायमॉर्फिझम, म्हणजे सेक्सेस मेल फिमेल सेपरेट आहेत आणि मेल अँड फिमेल ओळखता पण येतात इझिली. फर्टिलायझेशन इज इंटरनल, टेक्स प्लेस इन साइड द बॉडी, फर्टिलायझेशन बॉडीच्या आतमध्येच होतं. दे आर ओव्हिपेरस एक्सेप्ट वायपर, इट इज ए व्हिविपेरस, सगळे हे अंडी देतात पण वायपर जो आहे तो पिलांना जन्म देतो. एक सापाचा प्रकार आहे, पिट वायपर किंवा रसेल वायपर म्हणतो आपण, ते पिलांना जन्म देतात. अँड दे शोज पॅरेंटल केअर, आणि ते पिलांची काळजी पण घेतात, पॅरेंटल केअर याच्यामध्ये दिसून येतो. एव्स इट इन्क्लूड्स ऑल बर्ड्स, ह्या बर्ड्स बर्ड्समध्ये सगळ्यात महत्वाचं पिजन, पॅरट, ऑस्ट्रीच हे त्याचे एक्झाम्पल आहेत. पेग्विन, पेग्विन सुद्धा याच्यामध्येच येतं. क्रॉस, वॉल्चर्स, स्पॅरोज हे जे काही सगळे दाखवलेले आहेत बर्ड्स, सगळ्यांना माहितीच आहे हे जे काय बर्ड्स आहेत, हे सगळे बर्ड्स एक ग्रुप केलेलं आहे अँड त्यांना नाव दिलेलं आहे एव्स. आता एव्सचे जे काही जनरल कॅरेक्टर्स आहेत, फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स, पुढचे जे पाय आहेत ऍक्च्युली हे टेट्रापॉड आहेत, पुढचे पण पाय असायला पाहिजेत, पण पुढचे जे पाय आहेत त्याचं कन्वर्शन हे विंग्स मध्ये होत असतं बर्ड्स मध्ये फॉर फ्लाइंग. हँड लिम्स आर यूज्ड फॉर वॉकिंग, आणि त्याचे जे काही पाठीमागच्या पायांना ते वॉकिंग करत असतात. हँड लिम्स आर यूज्ड फॉर वॉकिंग, फोर लिम्स म्हणजे पुढचे पाय, पुढच्या पायाचं कन्वर्शन विंग्स मध्ये होतं, आणि हँड लिम्स म्हणजे पाठीमागचे पाय, ते वॉकिंग साठी यूज करत असतात. बॉडी स्ट्रीम लाईन ऑर बोट शेप्ड, त्यांची बॉडी सुद्धा स्ट्रीम लाईन असते, एकाच रेषेमध्ये असते, बोट शेप्ड असते, जे हवेमध्ये उडत असताना त्यांना फ्रिक्शन कमी होण्यासाठी ते मदत करते. दिस आर होमिओथर्मिक, होमिओथर्मस, देअर बॉडी टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, दिस आर कॉल्ड एज द वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स असं पण म्हटलं जातं त्यांना. त्यांचं बॉडीचं जे टेम्परेचर असतं ते कॉन्स्टंट असतं आणि मेंटेन करावं लागतं. एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ फीदर्स, बॉडीवरती पूर्ण पिसं कव्हर केलेली असते बॉडी. एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ फीदर्स, पिसाने कव्हर केलेली बॉडी असते. दिस इज कॉल्ड एज द एक्झोस्केलेटन. द स्केल्स आर प्रेझेंट ऑन हिंड लिम्स, जे स्केल्स दिसतात ते फक्त पायावरती त्यांच्या स्केल्स, ड्राय स्केल्स दिसत असतात, खवली दिसतात पायावरती. बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू हेड, ट्रंक, नेक अँड टेल, त्यांची जी काही बॉडी आहे हेड डिस्टिंक्ट हेड आहे, डिस्टिंक्ट नेक रिजन आहे, मानाचा भाग पण व्यवस्थित दिसतो, आणि ट्रंक आहे आणि टेल आहे, टेल हे टेल फिन्स फिदर असतं त्याला, फिदर कव्हर केलेलं टेल पण डिस्टिंक्ट दिसू शकतो. बोन्स आर हॅलो, न्यूमॅटिक, त्याचे बोन्स पोकळ असतात, त्यांना न्यूमॅटिक बोन्स म्हटलं जातं. विथ एअर कॅव्हिटीज टू रिड्यूस बॉडी वेट, हे बॉडी वेट करण्यासाठी, बॉडी वेट कमी करण्यासाठी, कारण उडताना बॉडी वेट कमी असतं त्यांचं, कमी करण्यासाठी हे बोन्स हे हॅलो असतात, न्यूमॅटिक असतात. जॉज आर विदाउट टीथ अँड मॉडिफाईड इन टू बीक, जे जबडे आहेत, वरचा जबडा आणि खालचा जबडा ह्या दोन्हींचं मॉडिफिकेशन हे बीक मध्ये झालेलं असतं. सेक्सेस आर सेपरेट, मेल अँड फिमेल वेगळे असतात त्यांच्यामध्ये.
विथ प्रॉमिनंट सेक्शुअल डायमॉर्फिझम, मेल आणि फिमेल इझिली ओळखता येतात, त्याला सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हटलं जातं. दिस आर ओव्हिपेरस, सगळे अंडी देतात. फर्टिलायझेशन इज इंटरनल, पण त्याच्यामध्ये आतमध्ये फर्टिलायझेशन होत असतो. पॅरेंटल केअर इज व्हेरी वेल डेव्हलप्ड, पिलांची काळजी सगळ्यात जास्त हे पक्षी घेत असतात, पॅरेंटल केअर म्हटलं जातं. लास्ट येतो तो क्लास मॅमेलिया. क्लास मॅमेलियामध्ये हे सगळे मॅमल्स येतात, हे सगळे जे काही डायग्राम मध्ये दिसत आहेत हे सगळे मॅमल्स आहेत. मॅमल्स बघा, बॅट, इथं बॅट आहे, कॅमल, कॅमल्स, त्यानंतर डॉग, कॅट, इलेफंट, हॉर्स, फ्लाइंग फॉक्स, त्यानंतर काही विविपेरस आहेत, प्लॅटिपस म्हटलं जातं, काही ओव्हिपेरस आहेत, ओव्हिपेरस, प्लॅटिपस आणि मार्सुपियल, ज्यांना विविपेरस ॲनिमल म्हटलं जातं, कांगारू, हे सगळे जे काय आहेत मॅमल्स आहेत. मॅमल्स, मॅमेलिया हा जो काय क्लास आहे हा मॅमी ह्याची शब्दावरून आलेला आहे. मॅमी मीनिंग ब्रेस्ट ऑर निपल्स, प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड, मिल्क सिक्रेटिंग ग्लँड्स त्यांच्यामध्ये असतो. मिल्क सिक्रेटिंग ग्लँड्स असल्यामुळे त्यांना मॅमल्स किंवा मॅमेलिया असं म्हटलं जातं. मॅमेलिया इन्क्लूड्स द ॲनिमल हॅव्हिंग मॅमरी ग्लँड्स, मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड. दीज आर ऑम्निप्रेझेंट, ऑम्निप्रेझेंट म्हणजे सर्व ठिकाणी ते दिसून येतात. मोस्टली टेरिस्ट्रियल, पण सगळ्यात जास्त ते जमिनीवरती राहतात. सम आर ॲक्वॅटिक, काही ॲक्वॅटिक पण आहेत, जे फील आहे ते ॲक्वॅटिक आहेत. फ्यू आर एरियल अँड आर्बोरियल, काही ते उडणारे पण आहेत, ज्यांना बॅट म्हणतो आपण, म्हणजे वटवावळ हे उडतात, एरियल म्हटलं जातं. आणि आर्बोरियल म्हणजे झाडावर पण काही राहतात, मंकीज वगैरे, त्यांना आर्बोरियल ॲनिमल म्हटलं जातं. लिम्स आर द ऑर्गन ऑफ लोकोमोशन अँड युज्ड फॉर वॉकिंग, त्यांचे पाय असतात, पाय हे वॉकिंग, फ्लाइंग, क्लाइंबिंग, बरोविंग अँड स्विमिंग साठी उपयोगी पडत असतात. हे सगळे जे काय आहेत ते आर द लोकोमोटिव्ह मुवमेंट्स ऑफ द मॅमल्स. बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू हेड, नेक, ट्रंक अँड टेल, बॉडीचे एकूण चार भाग पडतात. हेड व्यवस्थित दिसतो, नेक असतो, ट्रंक असतो आणि त्याचबरोबर टेल पण दिसून येते काही ॲनिमलना. दीज आर होमोथर्म्स, वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स, दीज आर वॉर्म ब्लडेड ॲनिमल. बॉडी टेम्परेचर इज कॉन्स्टंट, दीज आर कॉल्ड एज द वॉर्म ब्लडेड ॲनिमल ऑर होमिओथर्म्स. Exoskeleton in the form of hair, fur, nails, hooves, horns, etc. म्हणजे एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांना काय काय असतं, तर हेअर्स असतात, केस असतात, फर म्हणजे राठ केस असतात, नेल्स नखे असतात, हूज खूर असतात, हॉर्न शिंगे पण असतात त्यांना. दीज आर कॉल्ड एज द एक्झोस्केलेटन, बाहेरचं स्केलेटन. द स्किन इज ग्लँड्युलर, हॅव्हिंग स्वेट ग्लँड अँड सीबीएसईस ग्लँड. स्किन ही ग्लँड्युलर असते, स्किनमध्ये ग्लँड्स असतात, घाम येतो त्यांना. ते बॉडी टेम्परेचर थर्मोरेग्युलेटरी सिस्टीमसाठी फार इम्पॉर्टंट असतं, थर्मोरेग्युलेशन होतं बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. त्यांना स्वेट ग्लँड्स असतात. सीबीएसईस ग्लँड जे ऑइल ग्लँड म्हटलं जातं, ऑइल सिक्रेशन करतं, त्यामुळे स्किन सॉफ्ट होते. मॅमरी ग्लँड्स आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड, स्वेट ग्लँड्सच कन्वर्शन हे मॅमरी ग्लँड्समध्ये होत असतं. ते हॅव एक्स्टर्नल इयर ऑर पिन्ना, सगळ्यांना एक्स्टर्नल इयर आहे, त्यांनाच पिन्ना म्हटलं जातं. बाह्यकर्ण असतो, थोडक्यात बाह्यकर्ण सगळ्या ॲनिमलना दिसून येतो. दे शोज हेट्रोडॉन्ट डेंटिशन, दाताचे वेगवेगळे प्रकार त्यांच्यामध्ये दिसतात. कॅनायन्स, इन्सायझर, मोलार अँड प्री मोलार, हे जे चार टाईप्सचे टीथ आहेत हे टीथ त्यांच्यामध्ये दिसतात. हेट्रो मिनिंग डिफरंट, डॉन्ट मिनिंग टीथ, different types of teeth, okay, these are called as the heterodont. Brain is highly developed, these are the highly developed brain, ज्यामध्ये ह्यूमन मध्ये highly developed, सगळ्याच animal मध्ये mammals जे आहेत ते mammals मध्ये highly developed brain दिसून येतो. Majority of mammals are placental and viviparous, majority सगळे जे काय जवळजवळ सगळे जे platypus सोडलं oviparous आहे, एकच ओव्हिपेरस आहे, प्लॅटिपस, प्लॅटिपस सोडले तर सगळे जे काही ॲनिमल्स आहेत ते प्लॅसेंटल म्हटलं जातं, प्लॅसेंटा तयार करतात आणि ते व्हिव्हिपेरस आहेत, पिलांना डायरेक्ट
जन्म देतात, प्लॅसेंटा मधून ते पिलांचं पोषण करत असतो. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. किंगडम